राष्ट्रीय हितासाठी कूटनीतीचा वापर करण्याचा परराष्ट्र धोरणात समावेश करायला हवा असं मत परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देळवलकर यांनी व्यक्त केलंय. मनोविकास प्रकाशनतर्फे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या या सम हा योगेश्वर श्रीकृष्णाचे वैचारिक चरित्र या पुस्तकाचे प्रकाशन देवळांकर यांच्या हस्ते झाले. श्रीकांत बहुलकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना देवळांकर म्हणाले, यावेळी बोलताना बहुलकर म्हणाले, आणि आम्हाला आनंद वाटतो अशा करता की प्राध्यापक सदानंद मोरे हे आमचेच आहेत. गेली अनेक वर्ष भंडारकर संस्थेमध्ये ते आमच्या कार्यकारिणीमध्ये आहेत आणि त्यांचा आम्हाला अत्यंत मुलाचं मार्गदर्शन होत असत. आणि विषय महाभारता संबंधित आहे. आता प्रास्ताविकात सांगितलं की भंडारकर संस्थेनं जे 50 वर्ष परिश्रम करून जागतिक कीर्तीचं काम केलं ते म्हणजे